भारत माझा घोटाळ्यांचा देश आहे, सारे भारतीय माझे घोटाळेबाज बांधव आहेत, माझे माझ्या पैशांवर देशापेक्षा प्रेम आहे, माझ्या विविधतेने नटलेल्या समृद्ध घोटाळ्यांचा मला सारखा अभिमान आहे, या घोटाळ्यांचा पायिक होऊन देश सोडून पळून जाण्याची माझी पात्रता यावी यासाठी मी सदैव प्रयत्न करीन, मी माझ्या पालकांना गुरुजनांना आणि देश बांधवांना नेहमी धंद्याला लावीन, त्यांच्या सोबत सदैव घोटाळे करीन, माझा देश आणि माझे देश बांधव यांची ठासण्याची आज मी प्रतिज्ञा करीत आहे, त्यांचे कल्याण आणि डोंबिवली करण्यातच माझे सौख्य सामावले आहे। राप्टिक राडा राडा की रिव्यू। व्हायरस मराठीचे सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचं हे बटन दाबा, म्हणजे आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील। विनय पैसे दे मला लगेच पैसे पाहिजेत। कसले पैसे? परवा आपण रिक्षाने आलो होतो, 58 रुपये झाले, तू 29 रुपये मला देणार आहेस, दे। कुठे रुपया रुपयाचा हिशाब ठेवतोस? तुला मी 30 रुपये देतो, 1 रुपया टिप ठेव, चल तू आत्ता दे। आता नाही, एक काम कर, तुला उद्या देतो ना, 360 घे ना। तू काय अक्षय कुमार आहेस? 2 दिन में पैसा डबल, 30 का 60। आता पैसे काढ मला काय माहितीये पैसे झालाय काय माहितीये, माझा चेकबुक राहिलाय गाडीमध्ये आणि गाडी राहिले घरी। उद्या 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 लवड्या, तू 30 रुपयाचा चेक लिहिणार आहेस माझ्या नावाने? मनी ऑर्डर करतो ना, एवढं काय? अरे तू डीडी काढ ना, तू सुटेस घरे, कुठल्या काळात जगतो तू? 1990। विनय तुझं आडनाव ना भाबल रे, माल्या नाहीये, तू नको गंडवूस बाबा, तू पैसे काढा दे। बायडा ऊ माल्या नती ऊ मेहता छू मेहता मेहता छू, हे असं मेहता मेहता करून ना चड्डीवर आलाय तू, चड्डीवर। आणि तुझं काय? ए आमची चड्डी वेगळी असते। काकी नाही लाल झाली आहे सध्या। तुम्ही ना, तुम्ही लोकांनी स्कॅम करून करून चड्डीवर आणलाय आम्हाला। ए वायडा स्कॅम सुचे, तुला नाही माहिती, ये इकडे सांगतो तुला। भारत माझा घोटाळ्यांचा देश आहे, सारे भारतीय माझे घोटाळेबाज बांधव आहेत, माझे माझ्या पैशांवर देशापेक्षा प्रेम आहे, माझ्या विविधतेने नटलेल्या समृद्ध घोटाळ्यांचा मला सारखा अभिमान आहे, या घोटाळ्यांचा पायिक होऊन देश सोडून पळून जाण्याची माझी पात्रता यावी यासाठी मी सदैव प्रयत्न करीन, मी माझ्या पालकांना गुरुजनांना आणि देश बांधवांना नेहमी धंद्याला लावीन, त्यांच्या सोबत सदैव घोटाळे करीन, माझा देश आणि माझे देश बांधव यांची ठासण्याची आज मी प्रतिज्ञा करीत आहे, त्यांचे कल्याण आणि डोंबिवली करण्यातच माझे सौख्य सामावले आहे। हॅलो मी चैतन्य, याचा जन्म 92 चा, म्हणून याला स्कॅम 92 म्हणतात। हॅलो मी विनम्र, आणि 87 झाली असं काही विशेष झालं नाही याच्या जन्मासकट, त्यामुळे आज आम्ही तुम्हाला तुम्ही जे काही घोटाळे बघता त्याबद्दल सविस्तर सांगणार आहोत, म्हणून या शोचं नाव आहे राफ्टिक स्कॅम। स्कॅम की घोटाळा, आणि आजच्या सिरीज आहेत हर्षद शांतीलाल मेहता बिग बुल। हर्षद मेहता बैंडचोद है कौन? शेयर मार्केट इतना गहरा कुआं है जो पूरे देश की पैसे की प्यास बुझा सके। देखो मैं सिगरेट नहीं पीता पर जेब में लाइटर जरूर रखता हूँ धमाका करने के लिए। भारत हा हरामखोरपणाच्या विविधतेने नटलेला देश आहे, आणि त्यातही लोकांच्या घोटाळ्यांची आपल्याकडे एक समृद्ध परंपरा आहे। माल्या मोदी मेहता यांची कांड तर तुम्हाला माहितच आहेत। मोदी नाव पूर्ण घे, त्यांना वेगळा मोदी वाटतो। नाही, मी हे फ्रॉड करून पळून जाणाऱ्या नीरव मोदी बद्दल बोलतोय, हे प्रवास करणाऱ्या नरेंद्र मोदी बद्दल नाही। तर या अशा पळून गेलेल्या सगळ्या लोकांबद्दल आपल्या मनात एक विशेष प्रेम आहे, आणि ते आपण सतत सोशल मीडियावर व्यक्त करतच असतो, पण खरंच त्यांच्या बरोबर काय झालंय हे आपल्याला माहित नसतं, तर ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। सोनी लिव्हवर एक नवीन सिरीज आली आहे जिचं नाव आहे स्कॅम 1992 द हर्षद मेहता स्टोरी। सुचेता दलाल यांच्या द स्कॅम या कादंबरीवर आधारित सिरीज आहे। आता हा हर्षद मेहता कोण होता? आता हर्षद मेहता नावाचा एक ब्रिलियंट माणूस पण चूत्या होता, ज्याला शेअर मार्केटचा अमिताभ बच्चन असं म्हटलं जायचं। त्याने 5000 कोटींचा घोटाळा केला आणि सोबत त्यावेळेच्या पंतप्रधानांचे लवडे सुद्धा लावले। तर हा शेअर मार्केटचा बिग बुल कसा राडा घालतो ही या सिरीजची गोष्ट आहे। देख मैं हिस्ट्री बनाना चाहता हूं और हिस्ट्री ऐसे ही नहीं बनती। ही सिरीज 10 एपिसोडची आहेत आणि सगळे एपिसोड कमालीचे भारी क्राफ्ट केलेले, त्यामुळे ही सिरीज IMDb रेटिंगवर 9.6 आहे, जिनी ब्रेकिंग बॅड 9.4 आणि गेम ऑफ थ्रोन्स 9.2 ओव्हरटेक केलंय।
ही सीरीज बघताना तुमच्या डोक्याला जो काही शॉट लागतो ना, असं वाटतं शेअर मार्केटचा बैल तुमच्या मागे लागलाय. ही सीरीज नीट काळावी असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्हाला कॉमर्सचं थोडं बॅकग्राऊंड माहिती असावं लागेल. शेअर मार्केट, स्टॉक मार्केट थोडासा अभ्यास लागेल. लॉचा पण थोडाफार अभ्यास असावा लागेल. फायनान्शियल टर्म्स कळायला पाहिजे. पॉलिटिकल कंडिशन्स माहित असावे लागतील. ती आजची नाही, 30 वर्षांपूर्वी कशी होती हे माहिती पाहिजे. आणि हे सगळं कळत नसेल तर हर्षद मेहता लोकांना बर्बाद करण्याआधी आपल्या डोक्याचा भोसडा नक्की करेल. पण हे सगळं तुम्हाला कळत नसेल तरी टेक्निकली तुमची थोडीशी दमछाक होईल, पण यातला ड्रामा तुम्हाला नक्की कळेल आणि मजा येईल. आम्हाला तरी कुठे माहित होतं, पण बघा कॉन्फिडन्स बघा, एपिसोड केला की नाही सांगायचं, आधी सांगायचंच ना. ही सिरीज बाकी सिरीज पेक्षा जरा वेगळी आहे, म्हणजे यात मारधाड, खून खराबा, शिव्या, सेक्स, चुम्मा चाटी असं काही नाहीये. नाही तर आजकालची लोक व्ह्यूज वाढवण्यासाठी एवढ्या घाणघाण शिव्या घालतात, विचारू नका. आई झवळे, मादर आई घाले, आईची गाय येड झवळे, खोदरीचे आई मीचे झाले. पण तरी सुद्धा ही सिरीज भयंकर एंगेजिंग आहे, कारण या सिरीजची सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग आणि 90s काळ ज्या प्रकारे उभा केलाय ते सगळं भन्नाट आहे. विशेष कौतुक ते टायटल सॉंगच, आपल्याला आयुष्यात कधीही टायटल सॉंग स्किप करावं असं वाटणार नाही. आणि बॅकग्राऊंड स्कोर तर इतका भन्नाट केलाय की या सिरीजला तो एका वेगळ्या लेवलवर घेऊन जातो. या सिरीजचे डायलॉग इतके भारी आहेत ना, सगळे साधे डायलॉग्स आहेत पण लक्षात राहतात. रिस्क है तो इश्क है. हर्षद भाई के राजमा सब मजामा. फ्री में तो मैं मेरे बाप को भी टिप्पणी देता. लोचा लफड़ा और जिलेबी फाफड़ा, इसको गुजराती के लाइफ से कोई निकाल नहीं सकता. मैं सिगरेट नहीं पीता पर जेब में लाइटर जरूर रखता धमाका करने के. ये अमेरिका का वॉल स्ट्रीट नहीं है, बॉम्बे का दलाल स्ट्रीट है. या वाक्यांची कमाल गंमत येते. हे सीन मध्ये मर्ज होतात, वेगळेपणा उठून दिसतो आणि सोबत सिच्युएशनला पण जातात. फक्त चांगल्या स्क्रिप्टच्या जोरावर हंसल मेहता नावाच्या हुशार डिरेक्टरने नवीन चेहऱ्यांना कमाल वर आणलंय. आणि त्यात सगळ्यात महत्वाचं नाव आहे प्रतीक गांधी. थिएटर करून आलेल्या या ऍक्टरने हर्षद मेहताच्या रोलचं सोनं केलंय. त्याला सोबत दिली आहे श्रेया धन्वंतरी नावाच्या हुशार अभिनेत्रीने, जिने सुचेता दलालची भूमिका केली आहे आणि तिने तुफान बॅटिंग केली आहे. हॅलो, फंड्स किसके है? एव्हरी सिंगल पेनी बिलॉंग्स टू द पीपल ऑफ इंडिया. अभिनयावर वोट ठेवावं असं कुणी नाहीये, म्हणजे एक दोन एपिसोड साठी सुद्धा रजत कपूर आणि जेमिनी पाठक भाव खाऊन जातात. सगळे थिएटर ऍक्टर्स असल्यामुळे या सिरीजला कमालीच्या उंचीवर घेऊन जातात. 92 साली हर्षद मेहतानी 5000 कोटींचा घोटाळा केला होता. तो जर आपण आजच्या काळात टाकला तर तो काही 1,00,000 कोटी रुपयांचा घोटाळा होऊ शकतो. एका माणसाने केलेला इतका मोठा एकमेव राड आहे. नाही म्हणायला, विजय माल्यानी सुद्धा 9,000 कोटींचा घोटाळा केलाच आहे आणि तोही एक माइलस्टोन आहेच आहे. त्याची माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला त्याची अख्खी कुंडली मिळू शकते. याच धर्तीवर नेटफ्लिक्सने एक डॉक्युमेंटरी सिरीज आणली आहे जिचं नाव आहे बॅड बॉय बिलिनियर्स. विजय माल्या, नीरव मोदी आणि सुब्रत रॉय यांची अख्खी लाईफस्टाईल मांडणारी ती डॉक्युमेंटरी सिरीज आहे. ती तुम्ही नक्की बघा, ती भयंकर चांगली सिरीज आहे. There was no one else who appeared to be living the dream the way Vijay Malia was. युजुअली गुड क्रिटिक्स स्टार देतात आणि ग्रेट क्रिटिक्स ती कशी पचवायची हे शिकवतात. आणि आम्ही तर ग्रेट आहोतच, त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की ही सिरीज पचवायला तुम्हाला किती प्यावी लागणार आहे. द स्कॅम 1992 पचवायला तुम्हाला प्यावे लागतील 4 पेग. एक पेग सिरीजची मजा घेण्यासाठी आणि उरलेले 3 पेग सिरीज मधले न कळणारे एलिमेंट्स तुमच्या डोक्याचा जो भोसडा करतात त्याच्यासाठी. आणि जर तुमच्या डोक्याचा ऑलरेडी भोसडा वाजला असेल तर त्याचाच बॉटम्स अप मारा आणि फेकून मारा. सरळ लागला पाहिजे सबस्क्राईबच्या बटनावर. शेअर मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करण्यात रिस्क आहे, पण व्हायरस मराठीचे तरती तो आणि नो ब्रेकिंग न्यूज बघण्यात काहीही रिस्क नाही, त्यात फक्त इश्क आहे. तर त्याच्यामुळे ते नक्की बघा. काय रे बाबा तुझी सकाळी सकाळी. अरे घरात थोडीशी मदत करा त्या बापाला. आज तारीख काय आहे? अरे बाबा आज सुट्टी आहे, मला ऑनलाईन लेक्चर पण नाही, ऑफ पिरियड आहे आज. अरे तुझा, अरे तिचे पिरियड चालू झाले. पहिला दिवस नमस्कार, नो ब्रेकिंग न्यूज मध्ये मी शर्मिला राजाराम शिंदे तुमचं स्वागत करते.
जॅम 92 या सिरीजच्या निमित्ताने आम्हाला किंगफिशरच्या एका जुन्या ऍडची आठवण झाली, ज्यात विजय माल्या स्वतः तेव्हाच म्हणाला होता काय राडा राडा रिव्ह्यू.